आज आपण नैसर्गिक संसाधने हवा पाणी आणि जमीन यतसावी विषय विज्ञान या पाठाचा स्वाध्याय पाहूया। तर पहिला प्रश्न आहे रिकाम्या जागी योग्य शब्द भरा। यामध्ये पहिला आहे ओझोन वायूचा थर सूर्यापासून पृथ्वीवर येणारी रिकामी जागा किरणे शोषून घेतो। याचं उत्तर आहे अतिनील किरणे। पृथ्वीवर गोड्या पाण्याचा एकूण रिकामी जागा टक्के साठा उपलब्ध आहे तर 0.3। मृदेमध्ये रिकामी जागा व रिकामी जागा घटकांचे अस्तित्व असते। याचं उत्तर आहे जैविक व अजैविक घटक। प्रश्न दुसरा, असे का म्हणतात? ओझोन थर पृथ्वीचे संरक्षक कवच आहे। तर ओझोन थर हा सूर्यापासून येणारी अतिनील किरणे शोषून घेतो, यामुळे ओझोन थर पृथ्वीचे संरक्षक कवच आहे असं म्हटलं जातं। पाणी हे जीवन आहे असे का म्हणतात? तर कोणताही सजीव पाण्याशिवाय जिवंत राहणे शक्य नाही, म्हणून पाण्याला जीवन असे म्हणतात। समुद्राचे पाणी पिण्यायोग्य नसले तरी उपयुक्त आहे, कारण समुद्राच्या पाण्याची वाफ होते आणि ही वाफ या वाफेपासून ढग निर्मिती होते आणि पुन्हा पाऊस पडतो यामुळे। तसेच समुद्राच्या पाण्यापासून आपल्याला विविध सागर संपत्ती मिळते, म्हणून समुद्राचं पाणी पिण्यायोग्य नसलं तरी ते उपयुक्त आहे। काय होईल ते सांगा। मृदेतील सूक्ष्मजीव नष्ट झाले तर मृदा निर्मितीची प्रक्रिया ही कायमस्वरूपीच थांबेल किंवा बंद होईल। तुमच्या परिसरात वाहने व कारखान्याची संख्या वाढली तर तुमच्या परिसरामध्ये वाहने आणि कारखान्याची संख्या वाढली तरी ते प्रदूषणाचं प्रमाण वाढेल। पिण्याच्या पाण्याचा संपूर्ण साठा संपला तर पाण्याच्या अभावी कोणताही सजीव जिवंत राहणार नाही। सांगा मी कोणाशी जोडी लावू? इथे दोन गट दिलेले आहेत। अ गटामध्ये आहे कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन, बाष्प आणि सूक्ष्मजीव। तर ब गटामध्ये आहे मृदेची निर्मिती, पाऊस, वनस्पती वर्ण निर्मिती आणि ज्वलन। पाहूया तर जोड्या, कार्बन डायऑक्साईड वनस्पती व अन्न निर्मिती, ऑक्सिजन ज्वलन, बाष्प पाऊस आणि सूक्ष्मजीव मृदेची निर्मिती। पुढील प्रश्न आहे नावे लिहा जीवावरणाचे भाग। यामध्ये शिलावरण, जलावरण आणि वातावरण। दुसरं आहे मृदेचे जैविक घटक सूक्ष्मजीव, कृमी, कीटक। जीवाश्म इंधन, या जीवाश्म इंधनामध्ये पेट्रोल, डिझेल, रॉकेल, केरोसिन, पॅराफिन ही इंधने। हवेतील निष्क्रिय वायू, यामध्ये आर्गॉन, क्रिप्टॉन, हेलियम, नियॉन आणि झेनॉन। ओझोनच्या थरास घातक असणारे वायू, यामध्ये क्लोरोफ्लोरोकार्बन्स आणि कार्बन टेट्राक्लोराइड। पुढील प्रश्न आहे खालील विधाने चुकी ते बरोबर ते सांगा। जमीन आणि मृदा ही एकच असते हे विधान चूक आहे। जमिनीखाली असणाऱ्या पाण्याच्या साठ्याला भूजल म्हणतात हे विधान बरोबर आहे। मृदेचा 25 सेमी जाडीचा थर तयार होण्यासाठी सुमारे 1000 वर्ष लागतात। चूक। रेडॉनचा वापर जाहिरातीसाठीच्या दिव्यात करतात हे विधान चुकीचं आहे। खालील प्रश्नाची उत्तरे तुमच्या शब्दामध्ये लिहा। पहिला आहे मृदेची निर्मिती कशी होते हे आकृती काढून स्पष्ट करा। यासाठी आपल्याला जमिनीचे थर ही दाखवता येईल आणि मृदा निर्मिती कशी होते ते पाहूया। जमिनीवरील मृदा ही नैसर्गिक प्रक्रियेतून निर्माण होते। मूळ खडकाच्या अपक्षयातून मृदेसाठी अजैविक घटकांचा पुरवठा होतो। ऊन, वारा व पाऊस यापासून निर्माण होणाऱ्या उष्णता, थंडी व पाण्यामुळे मूळ खडकांचे तुकडे होतात। यापासून खडे, वाळू, माती तयार होते। या घटकांमध्ये सूक्ष्मजीव, कृमी, कीटक आढळतात। उंदीर, घुशीसारखे कृदंत प्राणी आढळतात। तसेच जमिनीवरील झाडांची मुळे देखील खडकाच्या अपक्षयास मदत करतात। मृदा निर्मितीची प्रक्रिया ही मंद गतीने सुरू असते।
परिपक्व मृदेचा 2.5 सेमीचा थर तयार होण्यासाठी सुमारे 1000 वर्ष लागतात. पृथ्वीवर सुमारे 71% भूभाग पाण्याने व्यापलेला असून देखील पाण्याची कमतरता का भासते? पृथ्वीवर 71% जरी पाणी असलं तरी या 71% पाण्यापैकी समुद्र आणि महासागरामध्ये 97% पाणी आणि बर्फस्वरूप व भूगर्भातील तसंच इतर पाणी हे 2.7% आहे. फक्त पिण्यासाठी उपलब्ध असलेलं पाणी हे 0.3% आहे. यामुळे पृथ्वीवर पाणी असून देखील पाण्याची आपल्याला कमतरता जाणवते. हवेमधील विविध घटक कोणते, त्यांचे उपयोग लिहा. हवेमध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, आर्गॉन तसेच हेलियम, निऑन, क्रिप्टॉन, झेनॉन हे घटक आहे. नायट्रोजनचा उपयोग सजीवांना आवश्यक प्रथिने मिळवण्यासाठी मदत करणे, अमोनिया निर्मितीमध्ये खाद्यपदार्थ हवाबंद ठेवण्यासाठी, तर ऑक्सिजन हे श्वसनासाठी आणि ज्वलनासाठी उपयोगी आहे. कार्बन डायऑक्साईड वनस्पती अन्न तयार करण्यासाठी वापरतात. अग्निशामक नळकांड्यामध्ये देखील वापरला जातो. आर्गॉन विजेच्या बल्बमध्ये, हेलियम कमी तापमान मिळवण्यासाठी तसेच विना पंख्याच्या इंजिनावर चालणाऱ्या विमानांमध्ये वापरण्यात येतो. निऑन जाहिरातीसाठीच्या रस्त्यावरच्या दिव्यांमध्ये वापर केला जातो. क्रिप्टॉन फ्लोरोसेंट पाईपमध्ये होतो, तर झेनॉनचा उपयोग फ्लॅश फोटोग्राफीमध्ये केला जातो. पुढील प्रश्न आहे, हवा, पाणी, जमीन ही बहुमोल नैसर्गिक संसाधने का आहेत? तर पृथ्वीवरील सजीवसृष्टी टिकून राहण्यासाठी व त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी हवा, पाणी व जमीन हे खूप महत्त्वपूर्ण घटक आहेत. यामुळेच यांना आपण इथे नैसर्गिक संसाधने असे म्हणतो.